नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, 12वी बोर्ड परीक्षा 2024 सुरू आहे आणि या परीक्षेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे काही पेपर झालेले आहेत. जवळपास वाणिज्य शाखेचे निम्मे पेपर झालेले असतील, अजून निम्मे पेपर बाकी आहेत. तर ह्या विषयांच्या संदर्भातले महत्त्वाचे क्वेश्चन बोर्डसाठी आपण देत आहोत. फार कमी वेळ आजच्या विषयासाठी आपल्याला मिळालेला आहे, तरी पण विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधी एक तुमचा अभ्यास झालेलाच असेल, परंतु त्याच आत्ता लेटेस्ट कोणत्या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला पुन्हा एकदा रिव्हिजन करून जाणं गरजेचं आहे. अशा हेतूने ह्या व्हिडिओकडे लक्ष द्या. महत्त्वाचे प्रश्न आपण याच्यामध्ये घेतो आहे. क्वेश्चनमध्ये जेवढे क्वेश्चन सांगितले होते तेवढे सगळे क्वेश्चन आलेलेच होते, त्या ठिकाणी तुम्हाला फायदा झालेलाच असेल. परंतु एस पीसाठी तेवढा वेळ आपल्याला मिळाला नाही, तरी देखील महत्त्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून देतो आहे. चला तर मग सुरू करूयात. आज एस पी विषयाच्या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी विचारात घेऊयात. मित्रांनो, पहिला आपण प्रश्न विचारात घेतला आहे, फरक स्पष्ट करा. तर यावर्षी कोणते इम्पॉर्टंट महत्त्वाचे फरक असणार आहे की ज्यांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल आणि त्या फरकांविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिजे. पहिला फरक आहे स्थिर भांडवल, खेळते भांडवल. खूप वेळा प्रश्न यावरती विचारला गेलेला आहे. त्यानंतर आहे दुसरा समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. तिसरा फरक आहे, महत्त्वाचा आहे, भाग आणि कर्जरोखे. चौथा फरक मालकीचे भांडवल आणि कर्जरोखे कर्जव भांडवल. यानंतर पाचवा फरक भागधारक आणि कर्जरोखे धारक. यानंतर नेक्स्ट पुढचा फरक आहे प्राथमिक भाग विक्री आणि पुढील भाग विक्री. सातवा फरक आहे स्थिर किमतीने भाग विक्री आणि बोली किमतीने भाग विक्री. आठ हक्क भाग आणि बोनस भाग. नऊ भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण. यानंतर आहे दहा अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश. नेक्स्ट पुढचा फरक आहे अकरा लाभांश आणि व्याज. बारा नाणे बाजार आणि भांडवल बाजार. तेरा प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार. चौदा तेजीवाला आणि मंदीवाला. आणि पंधरा अडत्या आणि दलाल. तर मित्रांनो, हे काही महत्त्वाचे फरक होते, यांचा अभ्यास आपल्याला प्रथम करायचा आहे, त्यानंतर इतर राहिलेल्या फरकांचा तुम्ही अभ्यास करू शकता. यामधले दोन तीन फरक जरी आपल्याला आले तरी आपलं या ठिकाणी काम होणार आहे फरकांचं. त्या फरकांमधले जेवढे काही गुण असेल तेवढे गुण तुम्ही ह्या प्रश्नातून मिळवू शकता. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.